तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि रस्साही असा दाटसर झालेला आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातिक कोल्हापुरी किचन या चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी गावरान तांबडा रस्सा व सुक्क चिकन। तर सुरुवातीला आपण चिकनचे मॅरिनेशन करू। तर मी चिकन इथं 500 ग्रॅम घेतलेलं आहे। तर मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य आपण पाहू। अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, दीड चमचा मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला, आले लसणाची पेस्ट आपण घालतोय 1 चमचा। आता आपण हे मिक्स करू आणि मॅरिनेशनसाठी अर्धा तास असंच झाकून ठेवू। आपण चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ। मसाल्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहू। अर्ध्या नारळाचं खोबरं, लसूण, 1 टोमॅटो, 2 बारीक चिरलेले मोठे कांदे, आले, पुदिना आणि कोथिंबीर, 1/2 वाटी तीळ। आता आपण मसाल्यासाठी लागणारा कांदा फ्राय करून घेऊ। मी तळून घेतलेला आहे, आता आपण मसाला बारीक करून घेऊ। आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण मॅरिनेशनला ठेवलेलं चिकन आता आपण फोडणी देऊ। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता चिकन पूर्ण मॅरिनेट झालेलं आहे। सर्वात आधी आपण तेल घेऊ। 5 ते 6 चमचे तेल आपण इथे घ्यायचं आहे। अर्धा बारीक चिरलेला कांदा, चिकन घालू आपण। चिकन तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवू, जेणेकरून चिकनला पाणी सुटेल आणि मग ते त्याच्यामध्ये थोडं हाफ फ्राय होईल। चिकन जोपर्यंत हाफ फ्राय होते तोपर्यंत आपण साईडला पाणी गरम करून घेऊ रश्श्यासाठी। चिकनला आता पाणी सुटलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये मसाला घालू आणि थोडं फ्राय करू। तीन मोठे चमचे मी मसाला घातलेला आहे आणि हा याच्यामध्ये शिजू द्यायचा। मसाला तेलामध्ये शिजलेला आहे, आता आपण याच्यामध्ये तिखट टाकू, कोल्हापुरी तिखट मसाला। मी साधारणतः 4 मोठे चमचे घेतलेले आहेत तिखट। तुम्ही बघू शकताय तिखट घातल्यामुळे छान असा कलर आलेला आहे चिकनला, मसाल्याला सुद्धा। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालू आणि थोडा वेळ शिजत ठेव।
चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आता, तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि रसाही असा दाटसर झालेला आहे. आता आपण चिकन काढून घेऊ परतायला. चिकन आता आपण काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता रशाला किती कट छान आलेला आहे आणि कलरही बघू शकता तुम्ही, एकदम लालसर कलर आलेला आहे अगदी कोल्हापुरी पद्धतीने. चिकन काढल्यानंतर तुम्ही रसा थोडा वाढवू शकता गरम पाणी घालून. मी थोडंसं वाढवते, मिठाची टेस्ट पण तुम्ही बघून हवं असेल तर मीठ घालू शकता. पाणी वाढवल्यानंतर आपण एक उकळी दिलेली आहे आणि आता रसा तयार आहे, तुम्ही बघू शकता कट एकदम झणझणीत कोल्हापुरी तांबडा रसा तयार आहे. आपल्याला आता सुक्कं चिकन करायचं आहे, त्यासाठी मी कढई घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घालते. त्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घातलेला आहे, मी एक घेतलेला आहे मोठा कांदा. कांदा तेलात मस्त भाजलेला आहे बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यामध्ये मसाला घालू आणि मसाला तेलामध्ये परतून घेऊ. 2 चमचे मसाला घेते मी. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण तेलात परतून घ्यायचा आहे मसाला. तर आपण याच्यामध्ये कोल्हापुरी तिखट टाकू पुन्हा एकदा. मी ते 1 चमचा कोल्हापुरी तिखट मसाला टाकते. एक चमचा चिकन मसाला टाकते मी मस्त फ्लेवरसाठी. आणि मग याच्यामध्ये आपण चिकन टाकू जे आपण रशामधून काढलेलं. याच्यामध्ये आपण आता 2 मोठे चमचे रस्सा घालू. एक वाप देऊ याला. मग आपलं तयार आहे सुक्कं चिकन. तुम्ही बघू शकताय आपलं कोल्हापुरी सुक्कं चिकन इथं तयार झालेलं आहे, झणझणीत कोल्हापुरी सुक्कं चिकन आणि कोल्हापुरी तांबडा रस्सा. कोल्हापुरी नॉनव्हेज थाळी म्हटलं की झणझणीत हा शब्द येतोच आणि झणझणीत खाताना अधूनमधून भुका मारून पिण्यासाठी पांढरा रसा देखील हवाच. आपली स्वतःची एक विशिष्ट अशी चव आणि स्पेशल मेनू म्हणून कोल्हापुरी नॉनव्हेज थाळीमध्ये आपले स्थान कायम ठेवणारा हा पांढरा रसा. हा रस्ता करायची देखील एक वेगळीच पद्धत आहे. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघतो लोकप्रिय असा कोल्हापुरी पांढरा रसा. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण संपूर्ण माहिती आणि काही टिप्स पण दिलेल्या आहेत. ही रेसिपी करताना या टिप नक्की विचारात घ्या म्हणजे रेसिपी चुकणार नाही. व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर आपण आता रेसिपी पाहूया. आपण बघणार आहोत चिकनचा स्पेशल कोल्हापुरी पांढरा रस्सा. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 500 ग्रॅम चिकन. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता आपण चिकन फोडणी द्यायचं आहे, त्यामध्ये मी यासाठी एक भांडं घेतलेलं आहे. चिकनमध्ये मीठ फक्त घालायचं आहे, हळद वगैरे काही घालायची नाही आहे. पांढरा असा करण्यासाठी आपल्याला सगळं पांढरं दिसलं पाहिजे. भांडे तर आता गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालू. साधारणतः 5 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये चिकन घालू.
आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चिकन आपण परतून घेईपर्यंत आपल्याला साईडला पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये होताला चिकनला पाणी सुटलेलं आहे। एक दोन मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। दोन मिनिट झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। टोटल मी चार ग्लास पाणी गरम कर ठेवलेलं होतं, त्यातले तीन ग्लास मी आता याच्यामध्ये घातलेले आहे। हे आता आपण शिजू देऊया, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। पांढऱ्या रश्याच्या मसाल्यासाठी मी इथे काजूचे 15 काप घेतलेले आहे आणि 2 चमचे खसखस। तर हे आपल्याला आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। मी पूर्ण एक नारळ इथं काढून घेतलेला आहे, त्यातील मी हे खोबरं नंतर आपण चिकन जे परतायचं त्याच्या मसाल्यासाठी बाजूला काढून ठेवते आणि बाकीचे जे आपलं खोबरं आहे जे पाठीमागची पाट आपल्याला अशी पूर्ण काढून घ्यायची आहे। याने पांढरा रसा असा एकदम पांढरा शुभ्र दिसतो। तुम्हाला तसंच करायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता, पण थोडासा लालसर दिसतो मग तो पांढरा रसा। अशा पद्धतीनं जर तुम्ही काढून घेतलं तर पांढरा शुभ्र दिसतो। इथे चिकन पूर्ण शिजलेले आहे। आता आपण हे गॅस बंद करून ठेवून देऊ बाजूला। चिकनचा स्टॉक आपण नंतर थंड झाल्यानंतर काढून घेऊ बाजूला। मी इथे खोबऱ्याचे छोटे काप करून घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। आपल्याला थोडं थोडं घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे खोबरं। नारळाचं दूध काढून घेण्यासाठी मी एक इथं भांडं घेतलेलं आहे आणि एक चाळण घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर कापडाचा पण यूज करू शकता। इथे मी बारीक करून घेतलेलं आहे खोबरं। मगाशी मी एक ग्लास पाणी गरम राहिलं होतं माझं, म्हणजे मी एक्स्ट्रा ठेवलं होतं ते। मी गरम पाणी घालूनच दूध काढून घेते, तर त्याच पाण्याचा मी यूज केलेला आहे इथं। अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे पण खोबरं बारीक करून असं पाणी काढून घ्यायचं आहे दूध। चिकनचा स्टॉक आपण इथं काढून घेतलेला आहे। 3 ग्लास चिकनचा स्टॉक आहे हा। आणि इथं आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे। 2 ग्लास नारळाचं दूध आहे हे। आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे। पाण्यासही तसे आपण बारीक करून घ्यायचं आहे। इथे आपण बारीक करून घेतलेलं आहे। आपण आता भांडं रसा फोडणी देऊ, त्यासाठी मी भांडं ठेवलेलं आहे। भांडं गरम झाले, आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊ। तूप गरम झाल्यानंतर 4 मिरी, 2 लवंग, 2 हिरव्या मिरची, बदाम फूल मी कट करून घेतलेलं आहे, 2 तमालपत्री। आता आपण याच्यामध्ये स्टॉक घालू। हे आपल्याला स्टॉक आपल्याला पूर्ण उकळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काजू आणि खसखसचा मसाला घालायचा आहे। पांढऱ्या रश्याला फोडणी देताना तुम्ही शक्यतो तुपाचाच वापर करा, ह्याला खूप छान असा स्वाद येतो। उकळे आलेले आहे, आता आपण खसखस आणि काजूची पेस्ट घालून घेऊ। ह्याला एकदा उकळे आल्यानंतर आपण दूध घालायचं आहे नारळाचं। हे आता उकळलेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घालून घेऊ। नारळाचं दूध घालत असताना सतत आपण चमच्याने हलवत राहायचं आहे, नाहीतर मग नारळाचं दुधाला जर उकळे आली तर फुटतं। ही महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा। खोबऱ्याची पाट काढल्यामुळे असा पांढरा शुभ्र दिसतो रस्सा, पांढरा रस्सा। साधारणतः 1/2 किलो चिकनचा इथं 1 ते 1.25 लिटर रस्सा बनून तयार आहे। स्टॉक मी 3 ग्लास घेतला आणि नारळाचं दूध 2 ग्लास। मंद आचेवरती आपल्याला असं हलवत राहायचं आहे, अजिबात याला उकळी येऊ द्यायची नाही। फक्त जराशी वाफ दिसायला लागली की आपण गॅस बंद करू। साधारणतः 5 ते 7 मिनिट लागतात, त्याच्यानंतर मग आपली रेसिपी तयार आहे। एकदा हा तुम्ही रस्सा टेस्ट केल्यानंतर ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही। मी चिकन फोडणी देताना सुरुवातीलाच मीठ घातलं होतं 1 चमचा, त्यामुळे मी आता घातले नाही। तुम्ही टेस्ट करून मीठ घालू शकता, जेवढं लागेल तुमच्या स्वादानुसार तुम्ही मीठ वापरू शकता।
मी इथे 15 मिरे घेतलेले आहेत आणि दोन वेलदोडे सोलून आपल्याला त्याच्यामध्ये घालून हे बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण ती पांढऱ्या रश्श्यावरती घालून घेऊ। याने खूप छान असं मस्तच लागतो पांढरा रस्सा। ही महत्त्वाची टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीने पांढरा रस्सा बनवून बघा। आपण चिकन बाजूला काढून घेतलेलं होतं। आपल्याला चिकन करी बनवायची आहे आता याची, तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। यापासून आपण आता मसाला तयार करून घेऊ। मी इथे 2 चमचे तेल घेते। तेल गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये मसाला तयार केलेला घालू। मसाला करताना मी कांदा हा आधी फ्राय करून घेतला होता। मसाला तर तेलामध्ये व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये स्पेशल कोल्हापुरी तिखट घालणार आहोत, 1 टीस्पून गरम मसाला थोडा घालणार आहोत आपण। आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊ। आता आपण हे फक्त 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, मग आपली चिकन करी तयार आहे। चिमूटभर मीठ घालणार आहोत आपण। तर अशा प्रकारे स्पेशल कोल्हापुरी पांढरा रस्सा इथे आपला तयार आहे। सोबतच आपण चिकन करी पण तयार केलेली आहे। स्पेशल इव्हेंटसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्याचबरोबर मी ज्या टिप्स सांगितल्या त्या टिपनुसार जर तुम्ही हा पांढरा रस्सा केलात तर एकदमच भारी होतो। तुम्ही नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून जरूर कळवा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।